A few inches later. धरतीवरती भूकंप येणार आहे. धरतीवर भूकंप येणार आहे. पाणी येणार पाणी पडणार आहे. वाईला! भूकंप 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 आले भाई भूकंप. भूकंप आले. भाई आता मी पण उडी मारतोय मोबाईल घेऊन. मोबाईल घेऊन. नको नको हे सुटी घे. मी तुझ्या समोर उडी मारत आहे. भाई पानी ले खोले रे बुड़ते ही ना बुड़ ये ये भाई स्विमिंग पूलचा पाणी एवढा खोल आहे ना की पायच पोचत नाही आमच्या तिकडं. जो तो उड्या मारतो सगळे डुबतात आतमध्ये. ज्यांना पोहायला येते ते लोकच खेळतात कडक. याचे पण पाय पोचत नाही पण याला बहुता येत. त्या प्रतीकला प्रतीकला टाकला आतमध्ये तो पण डुबला. अजून संदात बसलाय कारण हे बघा डोंगर आहे आजूबाजूला पूर्ण. आणि हा सांडानी उड्या मारून मारून पाणी बघा कमी करतो बघा असा.
तेव्हा खा त्याला बोललो 10 उड्या मार म्हणजे पाणी कमी होईल भाई तयारी जोरात चालू आहे तयारी जोरात चालू आहे फुगे वगैरे सगळा वन साइड आणलंय इकडे फुल तयारी जोरात चालू आहे एकदम तयारी तयारी एकदम जोरात चालू आहे आम्ही पण रेडबुल वगैरे चालू आहे इकडे मस्तपैकी आणि बाहेर बघा फुल एन्जॉय करतात हे पोरं सगळे दिसत नाही इकडनं हे बघा पोरं एन्जॉय करतात तिकडं खाली पण बॉन फायर लावलाय तिकडं तिकडं एन्जॉय चालू आहे पाण्यात वगैरे मगाशी गेलो ना तेव्हा फुल अशी तडतडी भरली थंडी वगैरे स्विमिंग पूल मध्ये आणि त्यानंतर जरा अर्धा पाऊन तर झोपलो कारण सकाळी लवकर उठलो होतो म्हणजे 5 वाजता उठलो होतो आम्ही सगळे आणि निघायला तो लेट झाला म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळे एकत्र निघायच्या बोललं तर हा येत नाही तो येत नाही असे सगळे वेगळे वेगळे लेट आले आणि आता बसले तर सगळे बाहेर तिकडे मजा वगैरे करतात आणि यांची चालू आहे सेलिब्रेशनची तयारी उद्या म्हणजे उद्या आपला जँगोचा बर्थडे परवा होता काल होता माझा आज कोणाचा आहे उद्या लागणार आहे तो जँगोचा बर्थडे तर जँगोचा बर्थडे तर सेलिब्रेशन माझं सेलिब्रेशन आणि आरती सोलंकी ती मगाशी मुलगी होती तुम्ही बघितली आता नंतर भेटो तर मी भेटवला नाही दुपारी पण कारण तेवढा टाइम नाही भेटला आम्हाला तर भेटवतो कोणाकोणाचा बर्थडे होता सगळं सांगतो आणि 7 तारखेला पण एखादा बर्थडे होता प्रतीक जाधव म्हणून तर आम्ही सगळे 14 जण एकत्र आहे आणि 14 जण सेलिब्रेशन एकत्र करणार आहे हे लोक तर भेटू नंतर आता मस्त की तिकडे जातो बॉन फायर मध्ये मजा घेतो शेकोटी वगैरे घेतो आणि भेटतो थोड्या वेळात घेऊन आला ना किपीड अप किपीड अप चालू रे
सेलिब्रेशन साठी आम्ही इकडे आलो होतो तो सेलिब्रेशन आता फायनली होत आहे तर आता सेलिब्रेशन मयुरी मयुरी ने सगळा वन शॉट करून टाकला इथे मागे काय नाही काय नाही केलंय मस्त केलं डेकोरेशन अर्धे अर्धे फुटले ना मध्ये मध्ये टपाटप टपाटप फुटत गेले थंडी ना थंडी तुफान थंडी हात असा थरथरतोय बघा थंडी वासेदार मजबूत थरथरतो हात कारण थंडी तुफान आहे तुफान थंडी जाऊ दे साहेब मोबाईल द्या असा मागे इथं बाजूला घे तो त्या गाण्याला आणि मोबाईलच्या बाजूला राहू बा चले चले रेडी आहे चल रेडी 1 2 3 स्टार्ट
Happy birthday, bro! चल चल bro चल अरे चाव लड़िया ऐसा क्या करते हो ये हमारे घर ना होता वाला अरे यार भगा भगा खाते हो तुम भी खाओगे هاي تا كيك لاوا لابي تالو غالي مونو بولون علي تا روم مدي لا كيك لاوا لابي تالو غالي هذا يقدر تالا سيليبريشن هم تا تيجان تا يقدر هاني هاتا هم لا جانجو تا بدي باكي جاتا اكشولي هاز مونجا هاز بارا نتر بدي تا جانجو تا سيليبريشن باكي تا هاتا جو تا اغوتا داون كارن كوب بوكو غير لاغا سر والا مونا دمبل لاغا كارن بولتا ميكان ديكانا जसा केक कापला ना तसे पळायला लागलो ना जे आम्ही अजून पळत होता आता रूम मध्ये येऊन मग कडी लावले कारण ते लय धावपळ चालू आहे तर बघा चला दादा जेव्या आणि जँगोचा बर्थडे कापून आपला जो ब्लॉग आहे तो हा जँगोचा केक कापून आपला जो ब्लॉग आहे तो एंड कर रहा काल भरवला भाई भरवला अरे बाप रे बाप भाई ही डी सर्वात फेवरेट आहे आपली सगळ्यांची माझी तर आहे बाकी जणांना माहित नाही माझी पण तुला विचारलं हॅपी बर्थडे बाबा हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा मंडळ आपलं आभार आहे एका आंधळी कोशिंबीर खायचं काय लई सोन प्रतीक अरे फूटेगा क्या आज फूटेगा بابو باي
खूप खूप म्हणजे एकदम बेकार. तर फायनली सर्व झालेला आहे आणि आता भावाचा बर्थडे सेलिब्रेशन केला आपला जँगोचा. जँगो तुम्हाला सांगतो आता ज्याचा बर्थडे होता वाढदिवस होता तो माझा लहानपणीचा लंगोटी आहे यार. मतलब मरे होय जितो का लंगोटी आहे यार. तो माझ्या ना हलचल पिक्चर मला हलचल आहेत ना चुपचुपके पिक्चर मला मरे होय जितो का लंगोटी आहे यार. तसा आमचा लंगोटी आम्ही लहानपणीचे एकदम म्हणजे पहिलीपासून ते शाळेमध्ये आम्ही 10वीपर्यंत एकत्रच होतो स्कूलमध्ये. हे आता जेवते आम्ही जेवून झाल्यानंतर आम्ही शाळेमध्ये एकत्र होतो सर्व आणि जँगो पहिलीपासून ते 10वीपर्यंत आम्ही एकाच स्कूलमध्ये होतो आणि एकत्रच होतो. तर असा खास एकदम आपला जीवा भावाचा मित्र आहे. तर त्याचा बर्थडे आज आहे आणि म्हणजे 7, 8, 11, 13 असे आमचे वाढदिवस होते. आणि आता तुम्ही व्लॉग बघताय तो लेट बघताय कारण आता व्लॉग आपला संपवायचा आहे. आणि खूप भारी असा सकाळपासून आमचा व्लॉग चालू होता. एकवीरा आईचे दर्शन, त्यानंतर फार्म हाऊस आणि आम्ही फार्म हाऊसला आलो तो लोणावळ्याला आलेलो कृष्णाई रिसॉर्टमध्ये. म्हणजे एकवीरा आईचे दर्शन करून आम्ही डायरेक्ट फार्म हाऊस वरती आलो आणि सर्व झालं व्यवस्थित. तुम्हाला मग अशी बोललो होते की आता आपण व्लॉग संपूया. तर तुम्ही हा व्लॉग इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे चॅनल तर सबस्क्राईब कराच बट मी आपला अजून एक नवीन चॅनल तुम्ही पाहिला असेल द बीट्स ऑफ अमन या चॅनलला पण जाऊन लगेच सबस्क्राईब करा. एका दिवसात 2K पार केले होते तुम्ही सर्वांनी तर त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. आणि असंच आता 10K पण होऊन जाऊ द्या एकदम चाबूकमध्ये. आणि मेन गोष्ट म्हणजे सर्वांना ना मनापासून धन्यवाद, सर्वांचे मनापासून धन्यवाद. खूप मेसेज, खूप ज्या लोकांना मेसेजचे रिप्लाय देऊ शकलो नाही ते ह्या भानगडीमध्ये होतो आम्ही लोक म्हणजे आपला 11 ते बर्थडे वगैरे त्यानंतर आता इकडे तर ही भानगड होती त्यामुळे रिप्लाय द्यायला मिळाला नाही बट जेवढे पॉसिबल झाले तेवढे दिले. आणि त्यानंतरही मी अजून सुद्धा रिप्लाय देतोच आहे म्हणजे जेव्हा जेव्हा मोकळा वेळ भेटतोय तेव्हा रिप्लाय देतोय. आणि ते रिप्लाय वगैरे देऊन सर्वांना रिप्लाय देतो असं नाही कोणाला नाराज करायचं आहे. तर फक्त मेन्शन काय काय झाले ते गेले ते 12 तास 24 तास झाल्यानंतर बट मी सर्वांना पर्सनली मेसेज केले आणि झालं ते सर्व. तर सर्वांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. एवढा प्रेम दिलात, एवढा तुम्ही सपोर्ट केलात आणि एवढं प्रेम तुम्ही नेहमी दाखवता तर असाच प्रेम कायम राहू द्या तुमच्या लाडक्या अमन धैगावकरवरती. तर चला भावांनो मी हा ब्लॉग आता इथंच एंड करतो असं जाहीर करतो आणि तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या चाबूकाल्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.